मुलांनो आजच्या तिसरीच्या मराठीच्या वर्गामध्ये मी मीनाक्षी मिस बानेकर इंग्लिश हायस्कूलच्या वतीने आपले स्वागत करते आज आपण पाठ नंबर ट्वेंटी टू म्हणजे बावीस बावीसावा पाठ आपण पाहणार आहोत आणि ह्या पाठाचे नाव आहे आम्ही खरेदी करतो खरेदी करना मतलब कुछ खरीद लेना हां समझ में आया ना शॉपिंग करते कि नहीं हम लोग देखो स्कूल के मटेरियल जाते हैं बाजार में लाने के लिए आप लोग जाते होंगे कि नहीं स्कूल के लिए आपको जो बुक्स पेन पेंसिल लेने के लिए जाते हैं तो वो हम लोग खरीदी करते हैं खरीदी करते है, मतलब खरीद लेना समझ में आया तो चलो देखते हम लोग इस पार्ट के माध्यम से आपको क्या सिखाया गया है इसके लिए मैं आपका पुस्तक ओपन करती हूँ ये ये आपके पे, पा, पार्ट नहीं नहीं आ, हे पुस्तक का पेज पाठ नंबर ट्वेंटी टू लेसन नंबर ट्वेंटी टू बावीस ट्वेंटी टूला काय म्हणतात मराठीमध्ये बावीस बघा पाठाचं नाव काय आहे आम्ही खरेदी करतो आता इथे एक चित्रच आहे त्यामुळे या पाठावर असे मोठे क्वेश्चन आन्सर वगैरे काही नाही आहेत फक्त तुम्हाला ह्या हे जे हा म्हणजे तुम्हाला बाजारात जाऊन दुकानात जाऊन खरेदी करत करायला यायला पाहिजे तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्हाला नोटा जे पाच रुपयाची नोट दहा रुपयाची नोट तुम्हाला ओळखता आली पाहिजे तुम्हाला तुम्ही दुकानदाराला पैसे दिले काही विकत घेतलं तर त्यातली शिल्लक किती पैसे राहिले हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी हा पाठ दिलेला आहे बघूया आता आता इथे बघा हा चित्र पहा इथे ब्ल्यू लाईनमध्ये काय दिले बघा ब्ल्यू कलरमध्ये चित्र पहा चित्रात काय काय दिसते ते सांगा हे चित्र तुम्हाला पाहायला सांगितले दिसते ना तुमच्या स्क्रीनवर चित्र मी थोडं मोठं करते हां देखो मेने बडा किया देखो दिख रहा है यहाँ पर ब्लॅक मे क्या लिखा है देखो शालेय वस्तू भांडार काय लिहिलंय शालेय वस्तू भांडार म्हणजे ज्या शाळेत ज्या वस्तू लागतात स्कूल केली जो चीजे लागती आहे उसका ये दुकान है हा? समझ में आया ना तो देखो यहाँ पर मम्मी पापा के साथ एक लड़का और एक लड़की अपनी बुक्स लेने के लिए आया है दिख रहे है ना तो देखो आप क्या क्या दिख रहा है ये चित्र में ये देखो यहाँ पर काफ़ी बुक्स रखे हुए दिख रहे हैं हाँ अजुन काय पेन पेंसिल पट्टी इतने बैग दिसते फोल्डर दिसता है छतरी दिसते है बराबर ना छत्री पण आपल्याला लागते की नाही पावसाळ्यामध्ये शाळेत जायला ज्यावेळी बारिश बारिश का मोसम आता आहे जप तब लागत आहे ना पर बलून्स भी बलून्स रहे दिकरेहे असे शाळेत लागणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या ठिकाणी मिळतात त्याला म्हणतात शालेय वस्तू भांडार म्हणजे स्टेशनरी शॉप समजलं मुलांना आता बघा आता खाली काय दिलं आहे वस्तू पहा त्यांच्या किंमती पहा वस्तूंची नावे व किमती सांगा पहिल्या चित्रामध्ये काय आहे बघा रबर आहे इरेझर एक रुपया पेन्सिल पाच रुपये पेन दहा रुपये वही वीस रुपये कंपास पेटी कंपास बॉक्स शंभर रुपये टोकयंत्र टोकयंत्र म्हणजे शार्पनर पाच रुपये पट्टी म्हणजे स्केल दहा रुपये त्यानंतर स्टॅपलर पन्नास रुपये हां आता हे जे दिलं आहे ना ते रुपये हां आता खाली नोटा व नाण्यांचे निरीक्षण करा त्या किमती किती किमतीच्या आहेत ते सांगा हां तर ह्याच्यासाठी ना मी आता तुम्हाला वेगवेगळी ह्याची सगळी मी वेगवेगळी तुम्हाला चित्र दाखवते इथे तर दिसतंच आहे पण आपण आता एक एक चित्र सेपरेटली पाहूया हे बगा रबर एक रुपया रुपये पेन दहा रुपये वही वीस रुपये रंगपेटी दिस्ते ना रंगपेटी वीस रुपये मजे कलर बॉक्स कंपास पेटी शंबर रुपये टोक यंत्र शार्पनर पांच रुपये पट्टी मजे स्केल दहा रुपये स्टैपलर पन्नास रुपये आणि ते बॅग पण दिली आहे बघा दप्तर दफ्तर म्हणजे बॅग स्कूल बॅग दोनशे रुपये आता आपण ना नोटा आणि नाणे पाहूया बघा मुलांनो किती रुपयाची नोट आहे समजते ना तुम्हाला याच्यावर पाच लिहिले आहेत म्हणजे पाच रुपयाची नोट आहे ही किती रुपयाची नोट आहे दहा रुपयाची नोट आहे सपोज आप दुकान में गए और वहाँ से आपने एक पेंसिल ख़रीदी की क्या कि पेंसिल और दुकानदार को आपने दस रुपये दिए तो आपको वो रिटर्न कितने रुपए देगा पाँच रुपये देगा बराबर ना पाँच रुपये की पेंसिल दस में से पाँच रुपये गए तो रहे कितने पाँच रुपये तो पाँच रुपये की नोट ऐसी रहती है है आहेत बीस रुपये त्यावर लिहिलेलं असतं वीस रुपये त्यामुळे आपण लगेच समजू शकतो हे पन्नास रुपये हे शंभर रुपये पाचशे रुपये हजार रुपये आता ह्या नोटा झाल्या हां आता दोन हजार रुपयाची पण नोट आलेली माहिती असेल मग मा परत त्याच्यावर बंदी आली मग आता दोन रुपे नहीं जा, हजार रुपये नाही वापरले जात जास्त हजार रुपयापर्यंत नोटा वापरल्या जातात हां त्यानंतर आता कॉइन्स बघूया ते तुमच्या पुस्तकामध्ये पन्नास पैसे पण पन दिले आहेत म्हणून मी ते दाखवते आहे तुम्हाला हे पन्नास पैसे आहेत हे पन्नास रुपये नाही हा हे पन्नास पैसे इथे लिहिलेलं आहे बघा हे बघा पन्नास पैसे पर इंग्लिश में भी लिखा है। दिख रहा है ना आपको ये है। अभी इसके ये पैसे अभी यूज में नहीं है अभी पन्नास पैसे में कुछ मिलता भी नहीं है बराबर आहे ना चालू होता है रुपये से हे वन रुपी आहे त्यानंतर हे दोन रुपये आहे टू रुपीज पाच रुपये दहा रुपये हां या दहा रुपयापर्यंत आपल्याला कॉइन्स ॲवेलेबल आहेत बरोबर आहे बरबरे ना समजलं ना तुम्हाला मुलांनो की ह्या पाठामध्ये तुम्हाला की खरेदी आपण करतो मग नोटा कोणत्या लागतात कॉईन्स कोणते असतात ह्याची माहिती दिलेली आहे हां ओके देन बाय थँक्यू हां मी ना ह्यावरील जर क्वेश्चन आन्सर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवेन चालेल हां तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या थँक्यू